नेरळमध्ये मुसळधार पावसामुळे नेरळमधील ब्रिटिशकालीन धरण ओव्हरफ्लो. माथेरानच्या डोंगरामध्ये मुसळधार पाऊस पडल्यानं मोठ्या प्रमाणात वाहणारे मोठे धबधबे ते पाणी नेरळ शहरातून ब्रिटिशकालीन धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागलाय. गेल्या 2 दिवसांपासून पावसाचं संततधार सुरू असल्यानं मात्र शेतकरी आनंदात आहे. शेताच्या कामाला गती मिळाली. नेरळच्या कर्जत कल्याण राज्यमार्गावर गणेश घाट म्हणजेच ब्रिटिशकालीन धरण आहे. त्या धरणामध्ये येणारा माथेरानच्या डोंगरातील वाहणारे मोठमोठे धबधबे 2 दिवस सातत्याने पाऊस पडल्यामुळे हे धरण क्षमतेच्या जास्त होऊन पाणी वाहू लागलंय. सोमवारी सकाळपासून सातत्याने पाऊस पडतोय, त्यामुळे माथेरानच्या डोंगराळ भागात त्याचवेळी नेरळ भागात देखील सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळे हे धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागलंय. नेरळकरांनी मात्र हे पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे.